औदुम्बर कल्पवृक्षश्च संगमः कामधेनवः चिन्तामणि गुरुर्पादौ दुर्लभो भुवनत्रये कृते जनार्दनौ देवः त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपाद श्रीवल्लभः अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं त्वत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः भक्तांनो आदिकाळापासून मनुष्य जन्मतोय या अफाट विश्वात असंख्य संकट दुःखांनी होरपळतोय मुक्तीचा मार्ग शोधतोय आणि त्याच वेळेपासून अनादि अनाकलनीय असा हा परमेश्वर सद्गुरु रूपानं अखंड अवतार घेत या मानवजातीला मुक्तीचा मार्ग दाखवतोय देहाला मर्यादा असतात म्हणून ते गुरुतत्व देह बदलतं कलियुगात श्री दत्त हेच सद्गुरु रूपात कार्य करतात म्हणून कुरवपूरला दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या रूपात अवतीर्ण झाले लाखो लोकांना या भवसागरातून तरुण जाण्याचा मार्ग दाखवला आणि देहाला मर्यादा येताच कृष्णामाईमध्ये शरीर विलीन केलं तेच परब्रह्म भक्तांसाठी श्री क्षेत्र गाणगापूरला नृसिंह स्वामींच्या रूपात कार्यरत झालं अनेक वर्ष असंख्य भक्तांचा उद्धार केल्यावर कर्दळीवनात स्वामी गुप्त झाले आणि भारतात पुन्हा गुरुतत्व अवतरलं ते परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वतींच्या रूपात स्वतःच्या उग्र अनुष्ठानातून मिळवलेल्या शक्तींद्वारे असंख्य ग्रंथांद्वारे अनेक सिद्ध केलेल्या स्तोत्र आणि मंत्रांद्वारे स्वामींनी भक्तांना मार्गदर्शन केलं मुक्तीची वाट दाखवली आणि गरुडेश्वरला ते समाधीस्थ झाले त्यांचेच सच्चिष्य परमपूजनीय प्रज्ञानंद सरस्वती काशीक्षेत्री प्रगट झाले उग्र तपश्चर्या केली तपस्वी असलेले काही शिष्य हिमालयात तपश्चर्येसाठी पाठवले अत्यंत कठोर तपस्वी अतिशय पवित्र असा एक शिष्य समाजात केवळ आपणा सर्व भक्तांसाठी पाठवला परमपूजनीय प्रज्ञानंद स्वामींचा हा तपस्वी शिष्य म्हणजेच आपले परमपूजनीय विष्णुदास स्वामी महाराज मूळ कोकणातल्या सावंतवाडीजवळील साखळी या गावचे पूजनीय विष्णुदास महाराज प्रसिद्ध अशा पटवर्धन घराण्यातील वंशज पण ईश्वर दर्शनाची प्रचंड ओढ असल्यामुळे हिमालय दर्शन घेऊन काशीक्षेत्री आले तिथं त्यांना सद्गुरूंचं दर्शन आणि अनुग्रह प्राप्त झाला सद्गुरूंची कृपा प्राप्त झाली आणि सद्गुरू समाधीस्थ झाले पातोळे नावाचे एक अंधभक्त आपल्या गावाची वाट चुकले होते त्यांना त्यांच्या गावी म्हणजेच विदर्भातील भांबेरीला पोहोचवून देण्याच्या निमित्तानं पूजनीय विष्णुदास महाराज विदर्भात आले आणि आपल्या सर्वांचं भाग्य फळफळलं आषाढ शुद्ध द्वादशी शनी प्रदोष या दिनी 1952 अकोला जिल्ह्यातल्या आणि शेगावजवळच्या भांबेरी या गावी ते गुरुतत्व पुन्हा कार्यरत होण्यासाठी प्रकट झालं गावकऱ्यांच्या आग्रहामुळे गावातल्या देशमुखांच्या मळ्यात डवरलेल्या प्रासादी कौदुंबराखाली पूजनीय महाराज राहू लागले दिवसभर श्री गुरुचरित्राचं वाचन उग्र तपश्चर्या आणि रात्री दासबोध हरिविजय आदी धार्मिक ग्रंथांवर निरूपण असा दिनक्रम सुरू झाला तिथं देशमुखांच्या मळ्याला पाणी देणारे तुळशीरामजी म्हसाळ पूजनीय महाराजांना रोज थंडगार पाणी देत एवढ्याशा सेवेनं संतुष्ट होत महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला काही वर्षांनी तू याच जमिनीचा मालक होशील दिवस असेच आनंदात जात होते महाराजांची तपश्चर्या अधिकाधिक तीव्र होत होती अशातच दत्तजयंती आली पूजनीय महाराजांचं पोथीवाचन सुरू होतच गावकऱ्यांनी दत्तजयंती साजरी करून दुसऱ्या दिवशी पारणं केलं तेव्हा पूजनीय महाराज म्हणाले होते इथे काही वर्षानंतर हजारो लोकांच्या पंक्ती उठतील हळूहळू महाराजांच्या कीर्तीचा परिमळ आजूबाजूच्या परिसरात दरवळू लागला गावोगावचे अनेक भक्त दर्शनासाठी येऊ लागले पूजनीय महाराजही भक्तांच्या आग्रहास्तव आजूबाजूच्या गावांना भेटी देऊ लागले त्यातच महाराजांचं आगमन भांबेरीजवळच्या गाडेगावला झालं इथल्या नारायण महाराजांचा मठ महाराजांना अनुष्ठान आणि तपश्चर्येसाठी योग्य वाटू लागला
त्यांनी मठाचा जीर्णोद्धार केला. गाडेगावची भक्तमंडळी त्यांची यथाशक्ती सेवा करत. त्यात अग्रणी होते गावचे दादा पाटील, उपाख्य यशवंत जयकृष्ण देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय. हळूहळू इतर अनेक कुटुंबांबरोबर हे देशमुख कुटुंबही महाराजांच्या चरणी कायमचं विसावलं. हृदयस्थ नारायणानं पूजनीय महाराजांना स्वतंत्र जागेत उपासना तपश्चर्या करण्याची प्रेरणा दिली आणि तेल्हाराजवळच्या अनेक प्राचीन ऋषीमुनींची तपोभूमी असलेल्या एका जागेची निवड केली. त्या स्थानाला दत्तवाडी हे नाव देऊन स्वयंभू औदुंबराखाली पुन्हा महाराजांची उग्र अनुष्ठानं आणि तपश्चर्या सुरू झाली. हृदयस्थ नारायणानं पुन्हा एकदा प्रेरणा देऊन श्री दत्तमूर्ती स्थापन करवली. पालखी प्रदक्षिणा सुरू झाली. श्री दत्तजयंतीसह अनेक मोठे उत्सव सुरू झालेत. पूजनीय विष्णुदास महाराज सर्वसामान्यांना आपलंसं करत हळुवारपणे भक्तीचा मार्ग दाखवू लागले. प्रत्येकाच्या मनात उपासना रुजवू लागले. कीर्तन प्रवचनादी माध्यमातून संतांची शिकवण भक्तांना आचरणात आणायला शिकवू लागले. ज्ञानदान आणि अन्नदान याद्वारे जनतारूपी जनार्दनाची अखंड सेवा चालवली. त्याची आरती संपते आणि आता सुरू होतात महाप्रसादाच्या पंगरी. महाप्रसादासाठी उदंड समुदाय गोळा होतो. पूजनीय बाबा सर्वदूर जातीनं लक्ष देतात. किंबहुना या विराट पुरुषाच्या रूपानं महाप्रसादाचा स्वीकार करण्यासाठी आल्या जनांतरी श्री दत्तात्रेयाचं ते मनोभावे दर्शन घेतात. शेतकऱ्यानं स्वावलंबी व्हावं, त्यानं कष्ट केले तर परमेश्वर काहीही कमी पडू देत नाही हे शिकवण्यासाठी दत्तबाग तयार केली. या दत्तबागेचं वैशिष्ट्य आपण दत्तबागेचे तत्कालीन सेवेकरी विठोबा यांच्याकडून ऐकूया. बरं, या मळ्यामध्ये ते सुपारीची झाडं दिसून राहिली, नारळाची झाडं दिसून राहिली, आणखीन काहीतरी दिसून राहिलं नवीन की जे वराळा तर पिकत नाही. नारळाची झाड आहे, सुपारी झाड आहे. जे महाराज कोकणात असल्या का ना, तर ते कोकणातले पुन्हा ते झाड इथं लावले, कोकणात त्यांनी निर्माण केलं इथं. पण आता वराळाच्या या उन्हाळ्यामध्ये हे सगळं टिकते का? ते सतत पाणी पाहिजे, त्याला पाणी पाहिजे, मेहनत जास्त लागते. पांदांडा वगैरे लावा लागतं? पांदांड लावलाय. लावलाय लावलाय म्हणजे सगळी मेहनत परिपूर्ण केली आहे तुम्ही? हो. त्याच्यामुळे आता हा सगळा नऊ झाला. एवढं त्याचं जे पूर्णपणे चिकाटीचं जे फळ आहे हे प्रत्यक्ष डोळ्यासमोर लोकांना दिसायला लागलं आता. अच्छा, या पाच सात वर्षामध्ये? पाच सात वर्षापूर्वी. पूजनीय महाराजांनी उग्र तपश्चर्यानं देह चंदनासारखा जिजवला. अमर्याद शक्ती समाजासाठी खर्च केली आणि 8 जून 1990 मध्ये हा ईश्वराचा लाडका तपस्वी कायमचा गुरुचरणी विसावला. त्यांचे अनेक शिष्य पोरके झाले. त्यामध्ये गाडेगावकर देशमुख घराण्यातील सुप्रसिद्ध शिवकथाकार विजयराव देशमुख हेही होते. ते अवघा महाराष्ट्र आपल्या लेखणी आणि वाणीनं गाजवत होते. शिवचरित्र कथनाबरोबरच अनेक मोठमोठे सामाजिक उपक्रम सुरू होते. लक्षावधी लोकांचे उत्सव घेत होते. या सर्व कार्यासाठी पूजनीय विष्णुदास महाराज प्रत्यक्ष मार्गदर्शन करत होते, पाठीवर कौतुकाची थाप मारत होते. त्यांच्या प्रेरणेनं हे पवित्र कार्य महाराष्ट्रभर जोर धरत होतं आणि अचानक पूजनीय विष्णुदास महाराज समाधीस्थ झाले. उपासनेची वाट महाराजांनी दाखवली होती. व्यक्ती अमर नसते तर त्यांचे विचार अमर असतात हेही ते सांगून गेले होते. पण शिवकथाकारांना मात्र महाराजांच्या दर्शनाची ओढ व्याकुळ करत होती. पूजनीय विष्णुदास महाराज समाधीस्थ होण्यापूर्वी म्हणजे 1986 साली त्यांच्याकडे मुक्कामाला आले असताना घरावर एक खोली बांधण्याची आज्ञा त्यांनी केली होती. परमपूजनीय विष्णुदास महाराजांनी देह ठेवण्यापूर्वी स्वतःची रुद्राक्षांची माळ शिवकथाकारांच्या गळ्यात घालून त्यांचं कार्य पुढं चालू ठेवण्याची सूचना केली होती. त्याच वरच्या खोलीत आता शिवकथाकारांनी उपासना सुरू केली. 1992 ध्यानावस्थेत पूजनीय विष्णुदास महाराजांनी त्यांचं सद्गुरुदास असं नामाभिधान केलं आणि याच नावानं कार्य पुढं चालू ठेवण्याची आज्ञा केली. हळूहळू तिथं दत्तजयंती उत्सव, गुरुद्वादशी आणि गणेशोत्सव सुरू झाले. 1996 पूजनीय विष्णुदास महाराजांनी दत्तमूर्ती स्थापनेची आज्ञा केली. मार्गाधारे वर्तावे, विश्वमोहरे लावावे म्हणून
नागपूरला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा धूमधडाक्यात पार पडली. मोठी मिरवणूक निघाली, अन्नदान झालं, सर्व भक्त आनंदानं जल्लोष करू लागले. पूजनीय विष्णुदास महाराजांचं अस्तित्व सर्वांना स्पष्टपणे जाणवू लागलं आणि त्यांच्या शक्तीचे अनुभव येऊ लागलेत. अनेक उपासक, तपस्वी साधक मंदिरात दर्शनाला येऊ लागले. तेच हे आजचं गुरुमंदिर. गुरुमंदिर प्रणीत विष्णुदास महाराज अध्यात्म साधना केंद्र गावोगावी स्थापन होऊ लागली. गाडेगाव, ब्राह्मणगाव, उमरखेड इत्यादी खेडी, अमरावती, नांदेड, लाखनी, यवतमाळ, इंदूरसारखी शहरं, हैदराबाद, बंगलोर, नाशिक, पुणे, मुंबईसारखी महानगरं आणि मस्कतसारख्या परदेशातही उपासना मूळ धरू लागली. त्यामुळे हजारो भक्त पूजनीय विष्णुदास महाराजांच्या आवडत्या उपासनेमध्ये रममाण झालेत. पूजनीय सद्गुरुदास महाराजांच्या अखंड मार्गदर्शनानं गुरुमंदिराचं कुटुंब विस्तारू लागलं. मधुकर रामदास जोशी हे काका आता 81व्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहेत. नाथ संप्रदायावर त्यांनी प्रबंध लिहिला, तसेच यांचे अनेक म्हणजे प्राचीन वाङ्मयाचा इतिहास खंड 1-7, दत्तगुरूंचे 2 अवतार, ज्ञानेश्वर कन्या गुलाबराव महाराज हे ग्रंथ त्यांनी लिहून प्रकाशित केलेत. ज्ञानेश्वराचे हस्तलिखित संशोधन 1800 प्रतींचं त्यांनी केलेलं आहे. तसंच हस्तलिखितांचे संशोधन याच्या 40,000 प्रती त्यांनी तपासले आहेत. सध्या तामिळनाडू शासनाचे हस्तलिखित सल्लागार म्हणून ते कार्य करीत आहेत. आणि यातली अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे परमपूज्य सद्गुरुदास महाराजांवर शिवविजय ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केला आहे. महाराजांचा आणि माझा संबंध जो आहे तो आमच्या लहानपणीचा आहे. आणि एक दिवस त्यांनी मला त्यांचे गुरु महाराज विष्णुदास महाराज जिथे आले होते तर त्यांच्या दर्शनाला बोलवलं. सत्पुरुषाचं प्रगतिस्थान हे काय असतं याचा मी महाराजांच्या रूपाने प्रत्यक्ष अनुभव अनेकदा घेतलेला आहे. त्यातले 1-2 किस्से सांगतो. त्यातला एक किस्सा असा आहे की एकदा मला असं भास झाला, तुम्ही भास म्हणा त्याला, तो शब्द चांगला बी दर्शन वगैरे फार मोठी गोष्ट आहे ही, की हा हे जे वटवृक्ष आहे या ठिकाणी सगळे सत्पुरुष बसलेले आहेत आणि तिथे यज्ञ चालू आहे. ते सत्पुरुष मी पाहत होतो अगदी बिलकुल. आणि हे महाराज तिथे प्रत्यक्ष बसले असता मी पाहत होतो. म्हणजे कुठे? आपल्या गुरुमंदिरात. दुसऱ्यांदा मला असा एकदा भास असा झाला की जे फाटक आहे त्या फाटकापाशी, कारण की मी विष्णुदास महाराजांना एकदा पाहिले आहे, तर ते फाटकापाशी उभे होते. ते फाटकापाशी उभे होते आणि म्हणे आणि हसत होते. सम एवढेच ते दर्शन होते. याचा अर्थ असा की त्या द्वारा ते जे द्वार आहे त्यांचं जे फाटक आहे ते फाटक गुरु विष्णुदास महाराजांचं आहे. आणि तिथून दत्तात्रेयाच्या दर्शनाला तुम्ही आज जा असा त्याचा सरळ सरळ अर्थ मी काढलेला आहे तो मी महाराजांना सांगितलेला आहे. परवासुद्धा अशीच एक गंमत झाली की मला असं दिसून आलं की ज्यावेळी दत्तात्रेयाची मूर्ती आली सध्या माझे डोळे अधू झालेले आहेत कॅटरेट फॉर्म झाल्यामुळे, त्याच्यामुळे काही दिसत नाही. पण मी काही त्याचं जास्ती हे करत नाही. परवा गुरु मंदिरामध्ये मूर्ती आली, पण दुसऱ्या दिवशी रात्री जेव्हा की त्याविषयी मला सकाळच्याच असं भास झाला, म्हणा स्वप्न झालं की ती जी मूर्ती होती ती संपूर्ण त्या औदुंबर वृक्षाखाली उभी होती. आता शंखचक्र पद्मगदा होते. अशीच गोष्ट लाकडीला जेव्हा त्यांनी हे केलं तेव्हा जी त्रिमूर्ती खाली बसवली होती तर ते संपूर्ण भव्य मंदिर हनुमंताच्या खांद्यावर उभं आहे. तो हनुमंत मंदिर एवढा असा उभं आहे अशा स्वरूपाचा त्या ठिकाणी भास झाला होता. अशी अधूनमधून या काही घटना घडतात आहे. हां, एकदा महाराजांनी मला सांगितलं की हे सगळी चिन्ह म्हणतात हे काय तुम्ही आम्हाला सांगा. तर म्हटलं हे काही मला सांगता येणार नाही. माझे मित्र भीमा शंकर देशपांडे गाणगापूर देवस्थानचे अध्यक्ष आहेत, मी त्यांना विचारलं. मग मी त्यांना फोन केला तर तेवढे मी तुम्हाला मी उद्या सांगतो. मग त्याने शंकराचार्यांना सांगितली गोष्ट शृंगेरी पीठाच्या, त्यांचे ते शृंगेरी परंपरेतले अनुग्रहित आहेत भीमा शंकर देशपांडे. तेव्हा शृंगेरी पीठाच्या शंकराचार्यांनी सांगितलं की ती सगळी सत्पुरुषाची लीला आहे ती सर्व. आणि ते एक एक स्थान तसं जसं पवित्र होत जातं तसे ते सगळे सत्पुरुष त्या ठिकाणी येत जातात
आणि आपली चिन्ह आपल्या कुणाचे दाखवत असतात. म्हणजे सगळे सत्पुरुष त्यावेळेस असाच एकदा अनुभव आला की महाराजांनी भांबेरीला हे जे मंदिर बांधलं गणेश महाराजांचं, गजानन महाराजांची मूर्ती स्थापना केली, त्यास मी गेलो. तर संध्याकाळी मला असा अनुभव आला, संध्याकाळी जाऊन पोचलो की त्या ठिकाणी अशा साधू संतांच्या असे थवेच्या थवी तिथे मिळाले. दृश्य दिशातून ज्या ठिकाणी गजाननाची स्थापना त्यांनी केलेली आहे त्याच पावतो, तर तो प्रसंग मी त्यांना तिथे सांगितला. नागपूरच्या श्री गुरुमंदिरात गेलं की सर्वप्रथम दर्शन होतं ते डौलानं उभ्या असलेल्या औदुंबराचं. पूजनीय विष्णुदास महाराजांच्या हातून या वास्तूचं भूमिपूजन घडलं होतं. पूजनीय महाराज बसलेल्या ठिकाणीच पुढं हा स्वयंभू औदुंबर बहरला. या वृक्षाभोवती जागृत स्पंदनं आहेत. ही पुरातन यज्ञभूमी तपोभूमी आहे. याचे दृष्टांत अनेक अधिकारी साधकांना झाले आणि हे सर्व सिद्ध करणाऱ्या घटना तिथं घडू लागल्या. औदुंबराच्या पारावर विभूतीची चरणचिन्ह उमटू लागली. वृक्षातून अनेक वेळा धूप चंदनादी विविध सुगंध येऊ लागले. मूर्ती स्थापनेच्या बरोबर 6 वर्षानंतर पूजनीय विष्णुदास महाराज समाधीस्थ झाल्यानंतर बरोबर 12 वर्षानंतर शनिवार 23 नोव्हेंबर 2002 या दिवशी संकष्टी चतुर्थीला औदुंबराच्या मुळाशी पूर्वाभिमुख अशा उजव्या सोंडेचे श्री गणेश प्रकट झाले. औदुंबराच्या मुळाशी प्रकटलेले हे सिद्धिविनायक संपूर्ण विदर्भात एकमेवच. या गणेशाचं प्रकटीकरण म्हणजे पुढे विस्तारणाऱ्या पवित्र कार्याची नांदीच ठरली. इकडे भांबेरीलाही गेल्या 36 वर्षात अनेक बदल झाले होते. देशमुखांचा मळा आता म्हसाळांचा झाला होता, म्हणजेच विष्णुदास महाराजांचा आशीर्वाद खरा ठरला होता. मळा फुलवताना म्हसाळांना महाराजांची आठवण तीव्रतेनं येऊ लागली. महाराज राहत असलेली जागा त्यांना शेतीसाठी वापराविषयी वाटेना. ज्यांच्यामुळे आपल्याला हे वैभव प्राप्त झालं त्या विष्णुदास महाराजांच्या वस्तीस्थानावर त्यांचं स्मारक व्हावं या तळमळीतून त्यांनी 13 गुंठे जमीन 2002 डिसेंबरमध्ये सद्गुरुदास महाराजांना दान दिली. सद्गुरुदास महाराजांना यातून खूप आनंद झाला. उपासकांच्या मदतीनं अवघ्या 11 महिन्यात त्यांनी तिथं गुरुपंचायतन स्थापन केले. मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. सर्वांच्या आनंदाला उधाण आलं. हजारो उपासकांची गर्दी तिथं उसळली. अन्नदान झालं आणि पुढं या ठिकाणी हजारो लोकांच्या पंक्ती उठतील ही विष्णुदास महाराजांची भविष्यवाणी पुन्हा एकदा सत्यात उतरली. बांधकामापासून हे एक तीव्र संवेदनाक्षम शक्तिशाली शक्तीपीठ असल्याचं भांबेरी आणि आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना अनुभवास येऊ लागलं. श्री गुरुमंदिराप्रमाणे इथंही अनेक उच्च दर्जाचे साधक दूरदूरच्या गावांमधून विविध संप्रदायातील उपासक दर्शनाला येऊ लागले. तुम्ही व्यक्तीपुरते अवलंबून राहू नका, शक्ती ही अमर आहे, व्यक्ती ही नाशवंत आहे. दत्तमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना श्री रामस्वामींना प्रकाश रूपात श्री दत्तप्रभूंचं दर्शन घडलं. विष्णुदास महाराजांचं दर्शनही इथं अनेकांना झालं. अनेकांची दुःख संकट दूर होऊ लागली. मोठमोठे अनेक उत्सव इथं होऊ लागले. तब्बल 50 वर्षानंतर विष्णुदास महाराज सूक्ष्म रूपानं भांबेरीत परतले आणि त्यांचं कार्य पुन्हा सुरू झालं. श्री दत्तावतारी परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी यांनी ISV 1909 विदर्भातल्या पवनी या क्षेत्री दत्त आज्ञेवरून चातुर्मास केला होता. हा चातुर्मास स्वामींनी इथल्या 300 वर्ष जुन्या विठ्ठल मंदिरात करून भागवत संप्रदाय आणि दत्त संप्रदाय हे एकच आहेत हे सिद्ध केलं. स्वामींनी या चातुर्मासात अनेक स्तोत्र रचना केल्यात. अधिकारी व्यक्तींना अनुग्रह दिलेत. अनेकांचं दुःख निवारण केलं. त्या काळात अनेक विद्वान पंडित शास्त्री प्रवचनकार कीर्तनकार स्वामींच्या दर्शनाला येऊ लागले. पवनीची लोकसंख्या 5-6 हजारांनी वाढली. उपासना यज्ञयाग आणि अन्नदान होऊ लागलं. पवित्र स्पंदनांनी हा परिसर भारावून गेला. पण नंतर हळूहळू हे सर्व क्षीण झालं. ती पवित्र वास्तूही जीर्ण झाली.
विदर्भातल्या ज्या एकमेव ठिकाणी आपले परात्पर गुरु आलेत त्या स्थानाला पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त व्हावी असं सद्गुरुदास महाराजांना वाटू लागलं. प्रचंड आध्यात्मिक शक्ती असलेल्या या जागृत स्थानावर पुन्हा पूर्वीप्रमाणे पूजा अर्चना, उपासना, यज्ञयाग आणि धार्मिक उत्सव सुरू व्हावेत. सात्विक भक्तांना पुन्हा एक शक्तिशाली स्थान साधनेसाठी आणि इहलौकिक पारमार्थिक अडचणी दूर होण्यासाठी मिळावं यासाठी 2006 मंदिराचं जीर्णोद्धार कार्य सुरू झालं. वासुदेवानंद स्वामींच्या जयंतीदिनी 13 ऑगस्ट 2006 सद्गुरुदास महाराजांच्या हस्ते मंदिरावर धर्मध्वजारोहण झालं आणि नित्यपूजा तसंच उत्सवांना प्रारंभ झाला. आता संस्थानतर्फे मंदिरात स्वामींना अभिषेक, सत्यदत्तपूजा, गुरुचरित्र पारायण व्यवस्था, यज्ञयाग, सामूहिक आणि वैयक्तिक उपनयन संस्कार व्यवस्था तसंच इतरवेळी निवास आणि भोजन व्यवस्था करण्यात येते. यासाठी श्री गुरुमंदिर प्रणित भंडारा आणि पौनी केंद्राचे उपासक सतत कार्यरत असतात. श्री सद्गुरुदास महाराजांच्या प्रेरणेनं पुनर्वैभव प्राप्त झालेलं हे मंदिर विष्णुदास महाराजांच्या शक्तीची जाणीव करून देतं. जय श्री विष्णुदास, दत्तगुरु श्री विष्णुदास, श्रीपाद वल्लभ विष्णुदास, नृसिंह सरस्वती विष्णुदास. जय श्री विष्णुदास, दत्तगुरु श्री विष्णुदास, श्रीपाद वल्लभ विष्णुदास, नृसिंह सरस्वती विष्णुदास. जय श्री विष्णुदास. अनेक गावांमध्ये गुरुमंदिर प्रणीत उपासना वाढीला लागल्यानं केंद्रांची जागा अपुरी पडू लागली. लाखनी, भंडारा आणि आजूबाजूच्या गावातही उत्सव घेण्यासाठी जागेची गरज भासू लागली. लाखनीच्या काही लोकांना स्वतःचं मंदिर उभारण्याची प्रेरणा होऊ लागली. श्री मोहन भांडारकर या दानशूर उपासकानं 11,000 चौरस फूट जागा दान दिली. अल्पावधीतच तिथंही श्री गणेशदत्त गुरुमंदिराची स्थापना झाली. मंदिर बांधकामाच्या वेळी विष्णुदास महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन अनेकांना झालं. बांधकामाच्या सेवेत असणाऱ्या अनेक उपासकांची दुःख संकट दूर झालीत. विष्णुदास महाराजांच्या शक्तीचा प्रत्यय याही ठिकाणी अनेकांना येऊ लागला. भारताच्या विविध प्रांतातील विभिन्न पंथाचे उपासक इथं येऊ लागलेत आणि इथं असलेल्या जागृत स्पंदनांनी भारावून शक्तीपीठाचा दर्जा एकमुखान मान्य करू लागले. आणि म्हणून आज या प्रसंगी या क्षणी
हे मंदिर हे पक्षार्पण करण्याकरता म्हणून मी या ठिकाणी सिद्ध आहे. या मंदिरावरती मला कुठलाच अधिकार नाही. हे सगळ्या आपल्या लाखीकर आणि लाखी परिसरातल्या मंडळींचं आणि भक्त मंडळींचं हे मंदिर आहे. श्री गुरुमंदिरात होणारे सर्व उत्सव लाखणीलाही भव्य प्रमाणात साजरे होऊ लागले. ज्ञानदान आणि अन्नदानानं हजारो भाविक तृप्त होऊ लागले. श्री विष्णुदास महाराज आपल्या जीवनकाळात कधी लाखणीला आले नाहीत. त्यांचे कुणीही शिष्य लाखणीत नाहीत. पण श्री गुरुमंदिरचे उपासक आणि श्री सद्गुरुदास महाराजांच्या प्रेरणेनं निर्माण झालेलं हे मंदिर म्हणजे गुरुशिष्य रूपे क्रीडसी या ओवीनुसार होणाऱ्या श्री गुरुतत्वाच्या अमर्याद कार्याची सुखद अनुभूती आहे. आपल्याला हे जे समोर दिसतात आहेत प्रबोध चंद्रशेखर वेखंडे हे प्राध्यापक आहेत कॉम्प्युटर सायन्सचे SBJ कॉलेजला. यांचं ज्योतिष शास्त्रामध्ये हे अगदी तज्ज्ञ आहेत. आध्यात्मिक आणि धर्माच्या दृष्टीने त्यांचा ज्योतिषशास्त्राचा विशेष अभ्यास आहे. याचे आपल्या सद्गुरु परमपूज्य सद्गुरुदास महाराजांची त्यांची भेट झाली होती. त्यानंतर त्यांनी लाखणीच्या आपल्या मंदिराला भेट दिली आणि त्यानंतर त्यांना काही प्रश्न शोधायच्या दृष्टीने त्यांनी ज्योतिष कुंडली वगैरे मांडली आणि त्याचा एक विवेचनपर एक छानसा अभ्यास करून May 2008 पत्रभेटमध्ये त्यांचा लेख प्रसिद्ध झाला. आणि त्या बाबतीमध्ये काय आपण त्यांच्याकडनं ऐकूया की त्यांना आपल्याबद्दल काय वाटतं. आम्ही 2008 फाल्गुन शुक्ल नवमीला लाखणीच्या गुरुमंदिरात गेलो. ही जी मंदिराची योजना झाली आहे ती मंदिराची योजना माझ्या ज्योतिषाच्या दृष्टीने ही सर्वसामान्यांना या आध्यात्मिक क्षेत्रातील रोजच्या जीवनातले अनुभव त्यांना अध्यात्म क्षेत्रामध्ये पडताळून पाहण्याकरताच कदाचित करण्यात आली आहे. की जे काही भक्त आहेत ज्यांनी अजून लाखणीला भेट दिली नाही आहे किंवा त्यांची इच्छा आहे आणि त्यांना अध्यात्मामध्ये आपली प्रगती करायची आहे त्यांनी समजा या मंदिराला भेट दिली तर या या प्रकारांनी समजा त्यांनी आपलं विश्लेषण किंवा लक्षात ठेवलं तर कदाचित या म्हणजे क्षेत्रामध्ये त्यांना प्रगती प्राप्त होऊ शकते. माझी या जातीचे मज भेटो कोणी. इथं जातीचे म्हणजे आवडीचे. संतांना सर्वात जास्त आनंद मिळतो तो एकमेकांच्या सहवासात. आणि म्हणूनच श्री विष्णुदास महाराजांच्या संगतीत भांबेरीला यावंसं वाटलं ते प्रत्यक्ष शेगावच्या श्री गजानन महाराजांना. विष्णुदास महाराज गजानन महाराजांच्या पोथीची पारायणं गणेशोत्सवात अनेक भाविकांसोबत करायचे. सद्गुरुदास महाराजांनाही लहानपणापासूनच गजानन महाराजांची ओढ होती. त्यांनीही सकल संतांच्या सहवासात भांबेरीला येण्याचे दृष्टांत दिलेत. त्याप्रमाणे May 2012 गजानन महाराजांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा स्वतंत्र मंदिरात भव्य प्रमाणात साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी करवीर पीठाच्या पूज्यपाद शंकराचार्यांसह अनेक संत उपस्थित होते. या निमित्तानं तेल्हारा इथं गजानन महाराजांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत 40,000+ अधिक भक्त सहभागी झाले होते. या आनंदात भाग घेण्यासाठी तेजोगोलाच्या रूपात अनेक देवदेवताही उपस्थित होत्या.
भूतो न भविष्यति अशा या नेत्रदीपक सोहळ्यानंतर लगेचच 25 ऑगस्ट 2013 या दिवशी अमरावतीतल्या साईनगर केंद्रासमोर एक छोटंसं दत्त मंदिर भाविकांनी उभारलं. मूर्ती आणि मंदिर बांधकामातही सद्गुरुदास महाराजांनी प्रत्यक्ष साथ आणि मार्गदर्शन केलं. त्यांच्या हातून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होताना बघून इथं भाविकांच्या नेत्रात आनंदाश्रू तरळले. मिरवणूक, महाप्रसाद आणि कार्यक्रमात भाविक शुद्ध आनंदाने धावून निघाले. विष्णुदास महाराजांच्या आज्ञेवरून दत्तवाडीच्या प्रथेप्रमाणे सुविख्यात व्याख्याते आणि प्रवचनकार सद्गुरुदास महाराज फक्त दत्तजयंतीला कीर्तन सेवा करतात. वर्षभरातून फक्त एकदा होणारं त्यांचं रसाळ कीर्तन ऐकायला श्रोते जीवाचे कान करतात. शिवाजी राजांसारखे ज्यांचे शिष्य होते असे समर्थ आहे. आणि म्हणून जे स्वतः सगळ्या प्रकारचे समर्थ आहेत त्यांची वाणी देखील लेखीपेची कशी असेल, ती देखील अनुभवाने परिपूर्ण अशी समर्थ वाणी आहे. आणि म्हणून समर्थ या ठिकाणी माझ्यासारख्या सामान्य जीवाला उपदेश करतात. ते म्हणतात, होणार ते काही आता पालटे ना म्हणून या मना समाधान. संतो कर मगी गती न्यारी, संतो बड़े बड़े नयना
हे कलियुग नाही तर कलायुग आहे, असं विष्णुदास महाराज म्हणायचे. या गुरुवाक्याचा योग्य अर्थ लावून सद्गुरुदास महाराजांनी विविध उपासना केंद्रांमध्ये आणि आपली गुरुपरंपरा कार्यरत असलेल्या विविध तीर्थक्षेत्री आध्यात्मिक शिबिरांचं आयोजन केलं. गाणगापूर, पुरवपूर, गरुडेश्वर, सज्जनगड, आळंदी, नाशिक इत्यादी तीर्थस्थानं, तसंच यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती, लाखनी, अकोला आदी अनेक शहरं, या ठिकाणी झालेल्या शिबिरांना उपासकांनी हजारोंच्या संख्येनं उत्स्फूर्त उपस्थिती लावली. शिबिरांमध्ये सहभागी उपासकांचे विविध कलागुण समोर आणण्यासाठी गायन, रांगोळी, चित्रकला, वेशभूषा, नाट्य याद्वारे विष्णुदास महाराजांच्या विचारांचा प्रसार केला. आनंदाचे डोही, आनंद तरंग असंच या शिबिरांचं वर्णन करता येईल. विष्णुदास श्रीपाद वल्लभ विष्णुदास नृसिंह सरस्वती विष्णुदास जय श्री विष्णुदास दत्त गुरु श्री विष्णुदास श्रीपाद वल्लभ विष्णुदास सिंह सरस्वती विष्णुदास जय श्री विष्णुदास दत्त गुरु श्री विष्णुदास श्रीपाद वल्लभ विष्णुदास सिंह सरस्वती विष्णुदास जय श्री विष्णुदास दत्त गुरु श्री विष्णुदास श्रीपाद वल्लभ विष्णुदास सिंह सरस्वती विष्णुदास. श्वासाकडे साक्षीभूत होऊन
पाहत राहायचं आणि हे माझं व्रत मी आयुष्यभर चालवीन. अवधूत चिंतन श्री गुरुदेव सद्गुरुनाथ महाराज की जय. अमरावतीचे हरिभक्त परायण डॉक्टर रमेशपंत गोडबोले यांचं काल्याचं कीर्तन श्री दत्तजयंती उत्सवात वेगळीच रंगत आणतं. श्री गुरुमंदिराबद्दल डॉक्टर सांगतायत. गुरुमंदिर ही अशी वास्तू आहे की तिथे गेल्यानंतर मन प्रसन्न तर होतंच, पण कुठल्याही मनामध्ये जर किंतू परंतु असतील, मनात जर चलपिचल असेल, विचाराची सैरावैरा धावण्याची पद्धत असेल, तर गुरुमंदिरात जाऊन एक 5 मिनटं जरी आपण डोळे मिटून बसलं तरी मनाला अतिशय शांतता मिळते. तिथलं एखादं वातावरण, तिथलं औदुंबराचं झाड, औदुंबराच्या झाडाखाली असलेली दत्ताची मूर्ती, हे सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर असं वाटतं की आधुनिक काळामध्ये आपण कुठल्या तरी ऋषितुल्य आश्रमामध्ये येऊन बसलेलो आहोत आणि तो आनंद काही वेगळाच आहे. भांबेरी तर तेच आहे. भांबेरीला तर मी अनेक वर्षापासून जातो आहे, परंतु दिवसेंदिवस दैनंदिन जो बदल त्या ठिकाणी घडत आला तो केवळ महाराजांमुळे आला असं म्हणायला हरकत नाही. विष्णुदास महाराजांची अतिशय कृपा महाराजांवर आणि वरदहस्त तितक्याच तन्मयतेने तत्परतेने आणि एक वर्ता घेऊन आपल्या सद्गुरुदास महाराजांनी भांबेरीचा एवढा प्रचंड जीर्णोद्धार केला, इतकं प्रचंड बांधकाम केलं, त्या ठिकाणी गजानन महाराजांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली, तेव्हासुद्धा मला गोपाळ कलेच्या कीर्तनाचा योग त्या ठिकाणी जुळून आला. अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये आणि गजानन महाराजांचं मंदिर शेगावला जाऊन तर समाधान मिळतंच, पण त्या मूर्तीजवळजवळ जरी आपण 1-5 मिनटं बसलं तरी असं वाटतं की आपण शेगावलाच आलेलो आहोत. अक्षराबगड सगळ्या लोकांना एकत्र करून आणि त्यांना व्यवस्थित धर्मजागृतीच्या मार्गाने त्यांचं विवेचन करून महाराजांनी हा जो भक्तवर्ग शिष्यवर्ग एवढा गोळा केलेला आहे, हे खरोखरच आजच्या काळामध्ये हिंदू समाजाच्या दृष्टीने आणि सगळ्या अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने अतिशय आवश्यक आहे. मी महाराजांच्या प्रति नतमस्तक होतो आणि या कार्यात दिवसेंदिवस असंच सगळ्यांनी मिळून वाढ व्हावी अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. जय गुरुदेव. अमरावतीच्या श्री गोपाळकृष्ण मंदिराच्या श्रद्धेय मंदाताई गांधे यांनी श्री गुरुमंदिराविषयी व्यक्त केलेलं मनोगत वाचन करत आहेत सौ धनश्री देशपांडे, अमरावती. मंदिरातील श्रीमूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी माझ्या परमभाग्याने मी उपस्थित होते याचा मला तेव्हा झालेला आनंद आजही तसाच आहे. आज श्री गुरुमंदिर नुसतेच श्री दत्त मंदिर न राहता ते अल्पावधीतच श्री विष्णुदास आध्यात्मिक साधना केंद्र बनले आहे. येथे देवदर्शन, श्री गुरुसान्निध्य, उपासना, आध्यात्मिक साधना, चित्तप्रसाद आणि सर्वोपरी निस्वार्थ व यथार्थ मार्गदर्शन यांची पवित्र व्यवस्था व उपलब्धी आहे. मंदिरातील उपासना केंद्र आज अनेक भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. मन स्थिर होईल, मनाला शांती व समाधान लाभतील असे येथील उपासनेचे स्वरूप आहे. काळाची गरज, श्री गुरूंची इच्छा आणि श्री दत्त भगवंतांची योजना यांचा त्रिवेणी प्रयाग हेच श्री गुरुमंदिराचे रूप आहे. या कल्याणकारी केंद्राचा लाभ घेणारे स्वतःचे भाग्य समृद्ध करीत आहेत, त्यांना श्री सद्गुरुदास महाराज यांचे आशीर्वाद आहेत. पाकस्थाना जाऊन या पण छिंदन करी पतीचे चरण, वस्त्रे फेडून झाली नग्न म्हणे अतिथी बाळे माझी नग्न होनी साध की जय. कीर्तन, प्रवचन, उपासना, नामस्मरण, दिंडी, अन्नदान यातून सर्वांना फक्त आनंदच अनुभवायला मिळाला. मंदिरांमुळे सज्जन समाज एकत्र येतो, सत्यज्ञान आणि सत्वगुण वाढीला लागतात, सर्वांमध्ये प्रेमभाव निर्माण होतो. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण अशा चारही देहांचं संवर्धन होऊन प्रगती होते असं विष्णुदास महाराजांनी सांगितलं. त्याप्रमाणे सद्गुरुदास महाराजांनी आज्ञापालन करून मंदिर स्थापना केली. येणाऱ्या भक्तांना सर्व सुखसुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून सद्गुरुदास महाराजांनी उपासकांच्या मदतीनं 700 ते 800 भक्त राहू शकतील असं भक्तनिवास भांबेरीला बांधलं. पौनी आणि लाखणीलाही भक्तनिवासाची सोय केली. भांबेरीला ध्यानसाधना केंद्र आणि इतर ठिकाणी ध्यानगृहांची निर्मिती केली. अन्नपूर्णा भवनाची निर्मिती करून भक्तांच्या भोजनाची व्यवस्था केली. भक्तांना मंगलकार्य करता यावं यासाठी सभागृहांची व्यवस्था केली.
वाहनांना ये जा करण्यासाठी सोय व्हावी म्हणून पक्के रस्ते बांधलेत. मुबलक पाण्याची व्यवस्था केली. देवाच्या पूजेसाठी लागणारी फुलं, दुर्वा, तुळस हे बाराही महिने उपलब्ध व्हावेत यासाठी मंदिराभोवती बाग तयार केली. देवाचं वैभव वाढवताना सद्गुरुदास महाराज स्वतः मात्र इदम नमम याच भूमिकेतून वावरताना सर्व उपासकांना दिसतात. प्रत्येक उपासकासाठी ते सर्वार्थानं झटत असतात हे प्रत्येक उपासकानं अनुभवलं आहे. स्वतःच्या देहाची पर्वा न करता अखंड भ्रमण करत ते गुरुसेवा करतानाच सर्वांना दिसतात आणि म्हणूनच त्यांना भेटणाऱ्या सकल जीवांना फक्त आनंद आणि आनंदच मिळतो. परमपूजनीय सद्गुरुदास महाराजांचं अफाट ज्ञान, विनम्रवाणी आणि उच्च आध्यात्मिक स्पंदनांमुळे त्यांना एकदा भेटलेली व्यक्ती नेहमीकरता त्यांचीच होऊन जाते. प्रत्येक कार्यात गुरुचं अधिष्ठान शोधणाऱ्या सद्गुरुदास महाराजांना समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांकडून प्रेम आणि निस्सीम आदरभावच मिळतो. पीठापुरम, पुरवपूर, कारंजा, गाणगापूर, नरसोबावाडी, औदुंबर, गरुडेश्वर इत्यादी दत्तस्थानं, शेगाव, पंढरपूर, नाशिक, सज्जनगड, पैठण आणि इतर अनेक तीर्थस्थानं, इथल्या संस्थानांशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. या सर्वच ठिकाणी त्यांची संत म्हणून पाद्यपूजा होते. जिथं जातील तिथं लोक अतिशय आदरानं आपल्या सद्गुरू रूपात त्यांची पूजा करतात. अनेकांना आपल्या सद्गुरूचं दर्शन त्यांच्यामध्ये झालेलं आहे. अनेक आध्यात्मिक पीठांकडून सद्गुरुदास महाराजांना आध्यात्मिक पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आलेले आहेत. सद्गुरू रूप झालेल्या पूजनीय सद्गुरुदास महाराजांना मात्र पूजनीय विष्णुदास महाराजांचा दास म्हणून घेण्यातच धन्यता वाटते. आतापर्यंत आपण गुरुतत्व कसं अखंड कार्यरत असतं आणि अधिकाधिक व्यापक रूपात कसं प्रकट होतं त्याचं दर्शन घेतलं. छोटी उपासना केंद्र म्हणजे त्या विशाल गुरुरूपी सागराला मिळणारे छोटे छोटे निर्मळ झरेच. त्या निर्मळ झऱ्यातला एक बिंदू होऊन त्या विशाल सागरात विलीन होण्याचा आपणही संकल्प करूयात. सकळ जीवांचे षडविकार, त्रिगुण आणि त्रिविधताप शांत करत शांताकारम असलेल्या त्या निर्गुण परब्रह्माचं दर्शन घडवणाऱ्या, दुःखाचा लवलेश नसलेल्या, अखंड आत्मानंदात निमग्न होण्याचा मार्ग दाखवणाऱ्या त्या गुरुमाऊलीला आमचे कोटी कोटी प्रणाम.